पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आता मतदानाला सुरुवात झालेली आहे. आपल्या सोबत काही नवीन मतदार आहेत, जे युवा मतदार आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया त्यांना कसं वाटलं पहिल्यांदाच मतदान करताना. स्पेशली आपण मतदान केलं पाहिजे कारण आपला जन्मसिद्ध हक्क आहे तो, त्यासाठी आपल्याला मतदान करायलाच हवंय. तुला कसं वाटलं? खूप छान वाटलं, प्रत्येक वर्षी मी मतदान करेन. मतदान केलेलं नाहीये त्यांना तू आव्हान काय करशील? घराबाहेर निघा आणि मतदान करा, आपला हक्क बजाव. हा, घराबाहेर निघून मतदान करायला पाहिजे, हक्क आहे आपला, तो जन्मसिद्ध करायलाच पाहिजे. तू काय सांगशील? व्होटिंग करणं आपला जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आपण दरवर्षी येऊन करायलाच हवा. आपल्यासोबत होते हे नवीन मतदार, त्यांनी सांगितलेलं आहे एकंदरीत मतदान करणं हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे, ते आपल्याला बजावायला हवं. त्याच्यामधूनच लोकशाही, जो भारत हा लोकशाही राष्ट्र म्हणून ओळखला जातो, ती लोकशाही मजबूत होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेश राठोडसह योगेश पाटील, नवी मुंबई आवाज, काम होत आहे. ही नवीन झाली आहे पनवेल महानगरपालिका. आता प्रत्येकाने आपलं वोट देऊन निवडून व्यवस्थित द्यावं आणि आपल्या पनवेल शहराचा चांगला विकास व्हावा, हीच पनवेल शहराचं चांगलं डेव्हलपमेंट व्हावं, बाकी दुसरं काय. प्रत्येकाने बाहेरून प्रत्येकाने मतदान दिलं पाहिजे आपल्या शहरासाठी.
पनवेल महानगरपालिकेच्या मतदानाला सकाळपासूनच उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मतदारांचा लाभला, पण दुपार उजळत आली असता एकंदरीत पाहायला मतदान केंद्रांवरचं चित्र पाहता कुठेतरी मतदार राजा दुपारच्या आरामात मतदान केंद्रांबाहेर रांगा लावून दिसत नाहीत, कारण कडाक्याचं पडलेलं ऊन आणि त्याच्यानंतर एकंदरीतली परिस्थिती यामुळे संध्याकाळी 3 वाजल्यानंतरच एकंदरीत जो मतदार राजा आहे तो मतदानासाठी बाहेर पडू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येते. एकंदरीत पाहायला गेलं तर आतापर्यंत सकाळी 7:30 ते सकाळी 10:30 जवळजवळ 15% मतदान झालं असल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सांगण्यात आलेलं आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर ही टक्केवारी अजून देखील वाढण्याची शक्यता आहे. जोपर्यंत शेवटचा आकडा हाती येत नाही तोपर्यंत मतदानाची टक्केवारी निश्चित अशी सांगू शकत नाही, पण सकाळपर्यंत असं 15% झालेलं मतदान कुठेतरी सुखावणारं चित्र देणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेश राठोडसह योगेश पाटील, नवी मुंबई आवाज, कामोठे. ऍक्च्युली ग्रामपंचायत जाऊन आता महानगरपालिका येते तर महानगरपालिकेमध्ये कामं भरपूर पेंडिंग आहेत. म्हणजे कामोठ्याचा म्हणजे पूर्ण कामोठ्याचा विकास अजून झालेला नाही. जसं पाण्याचा प्रश्न आहे, कचऱ्याचा आहे, गार्डन नाहीत. म्हणजे जो कोण उमेदवार निवडून येतील कुठल्या पक्षाचे येतील त्यांच्याकडे काम मोठं असेल आणि त्यांनी जनतेची सेवा प्रामाणिकपणे करावी ही म्हणजे सामान्य जनतेचा एक इच्छा आहे की मागणी आहे ती. कारण आम्ही 10-12 वर्षापासून इकडे राहतो, बऱ्याच समस्याला आम्हाला तोंड द्यावं लागतंय आणि तोंड देताना ज्या माणसाकडे जी सत्ता येईल त्यांनी प्रामाणिकपणे लोकांच्या सेवेसाठी तत्पर राहून काम करावं एवढंच मी सांगू इच्छितो. ॲक्च्युली वोटिंग हे मतदान घेतलं ते चुकीच्या वेळेतच घेतलेलं आहे. लोकं सुट्टीच्या पिरियडमध्ये गावी गेलेले आहेत. हे मतदान जर मार्च एप्रिल फेब्रुवारीच्या अगोदर झालं असतं तर वोटिंगचा जो आकडा आहे ना तो 80% गेला असता आणि हा आकडा जास्तीत जास्त 35% जाऊ शकतो संध्याकाळपर्यंत आणि कमी होऊ शकणार. त्यामुळं ज्या लोकांना निवडून देणार होते जे प्रामाणिक वोटर आहेत ते म्हणजे कॅन्डिडेट ते आता ह्याच्यामध्ये निवडून येऊ शकत नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली. अपेक्षा म्हणजे काही नाही, फक्त आमचा भाग जरा व्यवस्थित करावा, पाण्याची फक्त सोय करावी पटकन लवकर, जरा 24 तास असलेलं तर बरं होईल एवढ्याच अपेक्षा आहेत. लोकांच्या समस्या जाणून घ्यायलाच हव्यात. सगळ्यांनी मतदान केलंच पाहिजे, मतदान हा आपला हक्क आहे, त्यामुळे सगळ्यांनी मतदान करा, वोट करा. मतदान व्यवस्थित पार पडलेलं आहे, मतदान शांततेत पार चालू आहे आणि जे मतदानामध्ये लोकांना जोश आहे ते अगदी उत्साह लोकांना माझं तर आहेच, परंतु खारघरवासियांचं जे काय मी सकाळपासून फिरतो आहे म्हणजे असं माझ्या कामानिमित्त फिरतो, लोकांना एवढं आनंद वाटतो आहे की अगदी सक्षम झालेलं काम म्हणजे एकदम ओके झालेलं आहे. असं आमचा नगरसेवक असा असावा तो सर्वांना सांगतीने घेऊन जाणारा असावा आणि तो नगरसेवक अशा पद्धतीने असावा की आज हल्ली परिस्थिती अशी जर बघितली कचऱ्याचे ढीग पडलेले असतात, मॉर्निंग वॉकला जातात त्या रस्त्याने लोक आज रस्त्याने चालत असतात तर रस्त्याने खड्डे पडलेले असतात, लहान मुलं जातात. आज सेंट्रल पार्क झालेला आहे त्या ठिकाणी एवढी दररोज लोक हजारोच्या संख्येने लोक जातात पण तिथं जी घाण पडलेली असते लोकांना जे दिसत नाही बसा बघायला बरोबर वाटत हे सगळं स्वच्छता असावी
आणि पाण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो थोडाफार त्याच्यामध्ये पाणी बऱ्यापैकी येतं पण थोडाफार सुधारणा व्हावी, अजून थोडं पाणी जास्त यावं. काकी काय सांगाल तुम्ही देखील मतदान केलेलं आहे, काय आनंद काय सांगाल मतदान केले व्यवस्थित आव्हान काय कराल तुम्ही सगळ्या आनंद आहे आव्हान काय कराल सगळ्यांना मतदानासाठी बाहेर या, संध्याकाळ 5:30 पर्यंत वेळ आहे, सगळ्यांनी बाहेर या मतदानाला, बाहेर या लोकांनी, बाहेर या लोकांनी. तुम्ही काय आव्हान? आमचं आव्हान आहे जनतेला, माझं जाहीर आव्हान आहे की लोकांनी मतदानासाठी 5:30 टायमिंग आहे, 5:30 वाट बघू नका, लवकरात लवकर या. तुमचा मतदानाचा हक तुम्ही वोट कोणाला पण करा, तुमच्या माझ्या इच्छेच्या उमेदवाराला करा, पण आज वोटिंगला तुम्ही लवकरात लवकर बाहेर या असं माझं नम्राची विनंती आणि डेलिकास्ट लवकरात लवकर करा. धन्यवाद सर, आपल्यासोबत आहे खारघरवासी होते, उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क त्यांनी बजावलेला आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर हाच उत्साह शेवटपर्यंत असाच टिकून राहू द्या. ही सगळे जे मतदान अधिकारी आहेत किंवा महानगरपालिका आहे किंवा पोलीस प्रशासन आहे किंवा पालिका प्रशासन आहे हे आवर्जून सांगत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेश राठोडसह योगेश पाटील, नवी मुंबई आवाज, खारघर.